पावसाळ्यात आरोग्याची घ्यावयाची काळजी यासाठी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने आरोग्य विषयक मार्गदर्शन चर्चासत्र नगरपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कोंडगे व संदीप भगत यांनी मार्गदर्शन केले. पावसाळ्यात आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात असलेल्या पडीक वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची प्रथम दक्षता घ्यावी. बांध्यात माकडतापाची जोरदार साथ आहे. ही साथ कधीही इकडे येऊ शकते. यासाठी सर्वांनी सहकार्याची भावना ठेवा, तसेच स्वतःची काळजी स्वतः घ्या. काही शंका उद्भवल्यास नजीकच्या ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधा, असे डॉक्टर संतोष कोंडके यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सौ प्रियंका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, डॉक्टर संदीप भगत आदी उपस्थित होते. आता बऱ्याच ठिकाणी अशी ही होती की आपण माकडाला मारून टाकूया म्हणजे जातच आपल्याकडे येणार नाही. माकड आमचं सैनिक आहे, ते आपल्याला आजार घेते स्वतःवर आणि ते आपल्याला दाखवते स्वतः एकदम मरतंय. तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतंय की बाबा आपण आता कोण आहोत की आपल्याकडे माकड साप येण्याच्या स्थितीत आहे. आपल्याकडेही माकडाच्या डेट मिळतात, परंतु ते कशा होतात, रोडवर एखादं भान झटकल्यामुळे किंवा विजेचा श्वास बसून गेल्यामुळे किंवा अपघाती होते असे आपल्याला बरेचसे मृत्यू मिळतात. तरी देखील असं असेल तरी आम्ही तात्काळ त्याची दखल घेतोय, कारण हे हा जो माकडता पोहोचवतो तो माकडांच्या अंगावरच्या पिसू असतात. आता या पिसू आपल्या कुत्र्यांच्या पण अंगावर मिळतात, कशांच्या अंगावर मिळतात, मांजरांच्या अंगावर मिळतात. त्याच्यामुळे हा माकडता जर बघायला गेला तर आपल्याकडे कधीही येऊ शकतो, कारण हे सगळे पाळीव प्राणी आपण पाळतोय आणि आपल्याकडे माकडं आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. कारण आपली इथे आंबा उत्पादनाचा भाग असल्यामुळे आंबा खायला किंवा इतर फळं खायला ही माकडं आपल्याकडे येतच जातात आणि एक माकड दिवसाला जवळपास 5 किलोमीटर स्थलांतर करतात.